सर आज तुमची मिटींग झाली आणि तुम्ही नॉर्थ आणि साऊथ एक प्रभारी असे नेमलेले आहात, त्याबद्दल सांगा. आज आमची आमदार आणि जे आमचे ब्लॉक प्रेसिडेंट क्लस्टर हेड आज मिटींग आशिल्ली आणि फुडलं इलेक्शन कॅम्पेनिंग स्टार्ट करपाचे फाल्यांच्यान ऑल डेट प्रोग्राम हॅज बीन गिवन. आणि अबाउट मिटींग्स कॉर्नर मिटींग एंड अबाउट पोलिंग मिटींग ऑल दीज थिंग्स वर डिस्कस. आणि तातूंत भितर आम्ही आमचे बाब कार्लोस फरेरा हांकां नॉर्थ गोवा आम्ही कॅम्पेनिंग इन्चार्ज पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएंसी आणि आमचो आमदार बाब एल्टन हांकां साऊथ गोवा पार्लमेंटरी कॅम्पेनिंग इन्चार्ज आम्ही घेतल्या. कितके दीस आणीक लागतले नॉर्थ आणि साऊथ कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक? ना कॅन्डिडेट डिक्लेरेशन म्हणजे आमची सी ई सी बेसिकली आज जाऊन आशिल् बट इट इज पोस्टपोन टू नेक्स्ट टू थ्री डेज. सो इन दॅट सी ई सी मिटींग नेम्स विल बी फायनलाइज्ड एंड इट विल बी डिक्लेअर्ड बाय द खं तरी एक वारें झालेलें आहा ती खरी गजाल आहा नॉर्थ आणि साऊथाक. किती वारें म्हणजे नाही अरे वारें इज दॅट काँग्रेस पक्ष जिंकता बीजेपी पण बरे अजूनही इतले आबूज झाल्या त्यांचे कोण कितले काय जायना अजून काय ना. एक ऐकून येला की बीजेपी साऊथ गोवा एक वुमन कॅन्डिडेटचे नाव आता एक जाहीर जावपाचे अनादर एक जुमला तो प्लीज अनादर जुमला. जसे त्यांनी वुमन रिझर्वेशन बिल हाडले आणि आउटकम काय ना तसे प्लीज अनादर जुमला. खं तरी यूथ कॅन्डिडेट न्यू फेसीस असतले ऑल दीज एस्पेक्ट्स हे आम्ही उलयले असतात. नाव इन दॅट सी सी मिटींग ऑर हायकमांड मिटींग सध्या लोकांच्या मधी काँग्रेसी बद्दल प्रेम असतात म्हणजे कितके एमएलए तुमचे उडक्यो मारून गेले सुद्धा जे लोक काँग्रेसी फाटल्या ना. हे लोकसभेचे इलेक्शन तुम्ही नॉर्थ अँड साऊथ कसे पळता? काँग्रेस पक्ष म्हणतो सामान्य बारीक जनते लोकांचा पक्ष आणि हे लोक या पक्षा बरोबर असतात. तातूं भितर थोडे गद्दार जे आपल्या स्वतःच्या स्वार्थाक लागून हांगा येऊन निवडून दुसऱ्या पक्षात गेले तांकां लोक योग्य टायमाचेर कितें दाखयतले. आज अशी परिस्थिती आसा की जे आज कोर मुद्दे कोर इश्यू जे पळय लोकांचे ते प्रत्येक मनीस आज पिटला ह्या सरकाराचे. ह्या लोकसभेच्या इलेक्शनान लोक तांकां बीजेपीक कितें शिकयतले. येता त्या दोन दिसांनी नांव डिक्लेअर जातले. सी सी मिटींग जाली की रोखडे जाता नेक्स्ट डे प्रॉब्ली आफ्टर द सी सी मिटींग नेक्स्ट डे टू बी डिक्लेअर. ज्या बाकीच्यांनी जी नांवां दिलेली नॉर्थ आणि साऊथ आणि खं तरी थोडे फाटी पडटले पण ते तुमच्या वांगडा असतले. काँग्रेस तो पण म्हणता पण मोदी का परिवार न्ही म्हणजे ते वन मॅन शो कळ्ळें तुका न्ही. आमचा काँग्रेस परिवार आणि सगळे आम्ही मिळून काम करतो. वर्क फॉर द पार्टी वी आर गोइंग टू वर्क फॉर द पीपल. ओके थँक्यू.